नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। कोरोनाच्या काळात भरमसाठ वाढीव आलेल्या लाईट बिल त्वरित शासनाने माफ करावा या मागणीसाठी तासगावमध्ये संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यामध्ये तासगाव तालुक्यातील सर्व असोसिएशन फेडरेशनच्या सर्व संस्था यांनी यावेळी सहभाग नोंदवला। लवकरात लवकर शासनाने वीज बिल माफ करण्याचा निर्णय घ्यावा यासाठी सर्वजण एकत्रित येऊन आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला, याचाच आढावा घेतला लोकसंदेश न्यूज तासगाव प्रतिनिधी सुजित खोत यांनी। नमस्कार, मी सुजित खोत, आपण पाहतात लोकसंदेश न्यूज। लोकसंदेश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तासगाव तालुक्यातील संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले, पाहूयात याविषयी अधिक माहिती। नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव राजेंद्र पाटील, संभाजी ब्रिगेड सांगली जिल्हाध्यक्ष। आज तासगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी लॉकडाऊन काळामधील जे वीज बिल आहे ते माफ झालं पाहिजे, त्याचबरोबर अवकाळीमध्ये जी काही शासनाच्या वतीने जी मदत आली होती शेतकऱ्यांना, ती मदत तासगाव तालुक्यातील काही 8-10 गावं जी आहेत ती त्या मदतीपासून वंचित आहेत, त्याकरिता या ठिकाणी आपण धरणे आंदोलन आहे। त्याचबरोबर तासगाव नगरपालिकेतील जे ग्रामस्थ आहेत त्यांची घरपट्टी आणि पानपट्टी ही लॉकडाऊन काळात माफ झाली पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांची जे आता जो द्राक्षाचा सीझन चालू आहे त्या द्राक्षाचा सीझन चालू असताना अजूनही 50% म्हणजे सीझन संपत आलेला आहे, तरीसुद्धा 50% अजून शेतकऱ्यांची द्राक्ष अजून शेतामध्ये आहेत, दलाल शेतकऱ्यांच्याकडे येत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय अल्प दरामध्ये त्यांना ही द्राक्षे आपली विकावं लागायला आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान चालू आहे। तर याला कुठंतरी शासन दरबारी शासनाच्या वतीने या शेतकऱ्यांच्याकरिता मार्केट कमिटीच्या माध्यमातून ही एक योग्य अशा पद्धतीचा दर ठरवून या शेतकऱ्यांची या मार्केट कमिटीच्या माध्यमातून ही द्राक्ष खरेदी केली पाहिजे, अशा पद्धतीचं जर कुठंतरी ह्या शासनानं या शेतकऱ्यांचं जर सहकार्य केलं तरच भविष्यामध्ये हा शेतकरी टिकणार आहे, अन्यथा शेतकऱ्यांची हजारो एकर भूमी पुढच्या काळामध्ये हे द्राक्ष तोडण्यात याशिवाय कुठला पर्याय राहणार नाही। दुसरी बाब आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वच पद्धतीनं सर्वांनाच आर्थिक आपल्याला झळ सोसायला आली होती, त्यामुळे कामगार आहेत, कष्टकरी आहेत, दुकानदार आहेत, वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय करणारे जी लोक आहेत त्या सगळ्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागला होता, त्यामुळे त्यांच्या जे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वीज बिल आलेलं आहे ते त्या लॉकडाऊनच्या काळामधलं हे पूर्णतः माफ केलं पाहिजे, आणि हा वीज बिलाचा जो महाराष्ट्रभर जो प्रलंबित असणारा प्रश्न आहे हा निकालीत काढला पाहिजे। लॉकडाऊनच्या काळामधलं जे वीज बिल माफ करून उर्वरित राहिलेलं वीज बिल आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे, समजावून दिलं पाहिजे। आत्ता त्यावेळेला जी बऱ्याच संघटनांनी संभाजी ब्रिगेडसह बऱ्याच संघटनांनी या वीज बिलासंदर्भात आंदोलन केलेलं आहे, शासनाच्या वतीनं त्यांना आंदोलनापुरतं त्यांना सांगण्यात येतं की यावर काहीतरी तोडगा काढण्यात येईल, परंतु शासनाकडूनच असा आदेश आलेला आहे की लोकांचे जे लोक वीज बिल भरणार नाहीत त्यांची तुम्ही लाईट बिल तोडा। जर मी शासनाला या माध्यमातून शासनाला एक आवाहन करतो, जर MSEBच्या लोकांनी जर शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगार लोकांच्या सामान्य लोकांच्या ज्या काळामधील 6 महिन्याचं लाईट बिल माफ झालंच पाहिजे, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये जे शेतकरी असतील, कामगार असेल, कष्टकरी असेल, MIDC असतील, छोटे मोठे व्यवसाय करणारे उद्योजक असतील, दुकाने असतील, हे सर्व बंद होतं, आणि त्या काळामध्ये जे आलेलं लाईट बिल आहे ते हे प्रामुख्यानं शासनानं माफ केलं पाहिजे या मागण्यासाठी वेळोवेळी आम्ही आंदोलनं केलेली आहेत, बऱ्याच संघटनांना आंदोलन केलेलं आहे, त्यावेळेला शासनाच्या वतीनं त्यांना काहीतरी कमी करूया अशा पद्धतीचा सांगितलं होतं, परंतु आता जे शासनाच्या वतीनं GR निघतोय की जे पैसे लोक भरणार नाहीत त्यांची लाईट बिल कट करा, मी या आंदोलनाच्या निमित्तानं मी शासनाला असं सांगू इच्छितो की जर समजा जर कुणाच्याही सामान्य माणसाची जर लाईट बिल तोडल्या तर फार मोठ्या प्रमाणात भविष्यामध्ये आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक तीव्र आंदोलन छेडू असं मी या ठिकाणी सांगतो। तर या आंदोलनासाठी तुम्हाला कोणकोणत्या संस्थेने, असोसिएशन फेडरेशनने तुम्हाला कोणकोणत्या संस्थेने मान्यता देण्यात आली किंवा तुम्ही सपोर्ट करण्यात आला, काय सांगाल?
नाही, आता सकाळपासून आम्हाला वेगवेगळे पक्ष असतील, वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील, जे सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातले असतील, त्या लोकांनी सर्वांनी आम्हाला सांगितलेलं आहे की खरोखरच लाईट बिल माफ झालं पाहिजे. शेतकऱ्यांचे जे काही फळबाग आहे, त्या द्राक्ष असेल किंवा अन्य भाजीपाला असेल, ते अत्यंत अल्पदरानं पद्धतीनं लोक ते दलाल खरेदी करणारे, आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागाची जी आहे तर त्यांचा अगदी म्हणजे खर्चसुद्धा निघणार नाही, अशा या म्हणजे काडीमोल भावानं ही द्राक्षे विकली जात आहेत. त्यामुळं भविष्यामध्ये जर हा शेतकरी टिकला पाहिजे, द्राक्ष बागा जर टिकला पाहिजे, तर शासनाने यात त्वरित लक्ष घातलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची द्राक्ष हे मार्केट कमिटीच्या माध्यमातून खरेदी केली पाहिजे, अशा पद्धतीची एक मागणी आहे. तर लोकप्रतिनिधीकडून तुम्हाला कोणता सपोर्ट भेटला का? नाही, अजून लोकप्रतिनिधीकडून कुणी सांगा आमच्याकडं आलेलं नाही, किंवा शासनाच्या वतीनं सुद्धा आमच्याकडे कोणी आलेलं नाही की तुमच्या कोणत्या मागण्या आहे द्या आणि तुम्ही या या ठिकाणी कशा पद्धतीने का तुम्ही आंदोलन करताय असं कोणी अजून आम्हाला कोणी विचारायला नाही. तासगाव तालुक्यातले अमोल कदम, संभाजी ब्रिगेड तालुका, तासगाव तालुका अध्यक्ष, त्यांची प्रतिक्रिया काय आपण जाणून घेऊया. कोरोनाच्या काळात गोरगरिबी सर्वसामान्य लोकांना हाताला काम नसल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात जे लाईट बिल आलेलं आहे लॉकडाऊनच्या काळातलं 6 महिन्याचं, ते शासनाने त्वरित माफ केलं पाहिजे. अन्यथा माफ नाही झाले तर संभाजी ब्रिगेड तासगाव तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. आणि दुसरी बाब अशी म्हणलं की तासगाव नगरपालिकेतून ठराव घेऊन घरपट्टी पाणीपट्टी माफ झाली पाहिजे लॉकडाऊन काळातली, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.